मंडळी, रंगपंचमीच्या रंगात भिजल्यामुळेच एकाच्या आयुष्याचा रंग उडण्याची वेळ आली आहे. बघूया तिथे नेमकं काय घडलंय. जय हिंद सर. सर, इन्स्पेक्टर नम्रता संभ्राव बोलते. हा सर, सर कुख्यात गुंड गँगस्टर बाबू डेंग्या फायनली सापडला सर. अहो कुठं म्हणून काय विचारता, ते साडीच्या शोरूमच्या बाहेर जे साडी नेसवलेले पुतळे असतात ना, त्यांना आधाशा सारखा लोचटा सारखा न्याळत उभा होता. अशाचा असा उचललाय आणि तो पोलीस स्टेशनात आणलाय. नाही सर, थँक्यू 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 सर. जय हिंद सर. मोरे कापड काढा. काय तुपण आहे ते. आज स्क्रिप्ट घेतलं ना तेव्हा त्याच्यात डायलॉग नव्हते, म्हटलं थोडस अंगिक करूया. माझ्या गावावर पण शो चाललेला आहे का रे? काय माझ्यावर पण जबाबदारी आहे का? नाही, त्या चॅनल वाल्यांना मला उत्तर द्यावी लागतात काय समजले, म्हणून जरा अंगिक करीत होतो. बरोबर आहे ना? चॅनल वाल्यांनी काढण्याच्या आत, त्याचा कापड काढा. काढतो आता ह्याच्यात काय इनोद आहे काढण्यात? हा इनोद झालाय, झाला इनोद. मैं कहाँ हूँ? काय ह्याची ऍक्टिंग तर बघा काय रे बाबू डेंग्या. 3 वर्ष आम्हाला हुलकावणी देत होता का बाबू डेंग्या? बाबू डेंग्या मी? मग कोण? अहो नाही हो, मी तुम्हाला तेच मगातपासून सांगतोय, दोघेही माझं ऐकत नाही. बाबू डेंग्या नाही हो. कोण आहे मग तू? मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो, खूप मध्यमवर्गीय मनुष्य आहे हो मी. शनिवारी रात्री डोक्यावर तेल घालायचं, रविवारी आरामात उठायचं, ही माझी सुखाची व्याख्या आहे. खरं सांगतो मी एवढा साधा. आणि हे पण माझं भव्य दिव्य स्वप्न अनेक वर्ष पूर्ण होत नाही. 5:30 नळाचा आवाज येतो, माझी मी खूप साधा. म्हणजे 3 वर्षात 15 मर्डर केले, एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी 15 मर्डर केले? मग कोणी केले? ओ बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐग रक्त चक्कर येते मला. खूप साधा आहे मी, खूप साधा आहे. इथं माग आहे मग हे फोटो कोणाचा आहे? अरे बापूजी यो फोटो कोणाचा आहे सांग. यो फोटो कोणाचा आहे सांग. गैरसमज होते, डोळ्याने जेवत नाही मी, तोंडाने जेवतो. फोटो डोळ्याला लावा. असा कसा दिसतो कोणाचा फोटो? यो ओ सेम माझ्यासारखा आहे हा. तू यासारखा नाही बाबू डेंग्या, तूच येतो. हा मी आहे. मग कोण आहे? अच्छा, मला आत्ता कळलं काय गैरसमज झालाय. मला आत्ता कळलं काय झालं. हा माझा ओरिजिनल रंग नाहीये. आज रंगपंचमी आहे ना, मी खाली आलो होतो तर शेजारच्या बिल्डिंग वरच एक माकड आलं आणि मला हा काळा रंग लावून गेलं. तर मी 9 तास झाले हा रंग काढतोय, जाताच नाहीये. 9 वेळा आंघोळी केली मी. खरं सांगतो तुम्हाला, 3 साबण ना एवढे एवढे झाले, तर तमरेला लावले चिकटवले. हा रंग निघत नाहीये, याला फक्त मिशी आहे थोडीशी. पण मी हा मी काय फेकतो मुंबईत? आता माकड राहिलीत कुठे? जी काही माकड आहेत ना, ते आठवड्याच्या 4 दिवस इथं बसलेली असतात. ही बघ काय जोरदार हानलाय हो, काय मस्त हानलाय, क्या बात आहे. लय टॅलेंट दाखवतो तुम्ही. टॅलेंट आहे पण लय दाबलेलं आहे माझं टॅलेंट. जरा संधी विरुद्ध मध्ये दाखवतो. 15 मिनिटं दाबून ठेव. नाही मोरेंनी सांगितल्याप्रमाणे तथ्य मला पटलेलं नाही का? माकड नेऊन बघ, तुला रंग लावला. माकड म्हणजे माकड नाही हो, बोलण्याची पद्धत असते. शेजारच्या बिल्डिंग मधला कोणतरी कारटा आला आणि मला रंग लावून गेला. बर, कोणीतरी म्हणते बाबा घोड्यासारखा वाढलाय म्हणून आपण लगेच आसपासून. असं नाही ना हो, आपण बोलण्याची पद्धत असते. तसा मी आहे, मी उपमा अलंकार वापरला ऍक्च्युली. कळलं का तुम्हाला? खरंच साधा आहे रे तू. मी खरंच खूप साधा आहे. म्हणजे तू एवढा साधा आहे का खरंच? म्हणजे खरंच एखाद्या छछोर पोराने बोलाय का तुला येऊन काळा रंग लावला? बरोबर आहे. पण मग ह्या फोटोतला माणूस शेम टू शेम तू यासारखा का काय दिसतो? मी खरं सांगू का? मी तो नाहीये. बाबू ठोक्या नाहीये. बाबू मी नाहीये तो बाबू ढेंग्या. तुम्हाला कळत कसं नाहीये? नाही, मी साधा मनुष्य आहे हो. साधा आहे बर. मला कोणी काउंट पण करत नाही, गिनतीतच नाहीये मी कुणाच्या. परवा जनगणनावाले आले होते, मला मोजलंच नाही त्यांनी. नाही मी त्यांच्या समोर
बायको एक जन टिक मार करून निघून गेले हो. मी खरं सांगतो प्रचंड साधा आहे. मी साधा आहे. मी खरं साधा आहे. तू यासारख्या अशा साध्या भोळ्या आणि निरागस लोकांना आहे ना मी खिशात घालून फिरते. दांडा दे कळलं का? खिशात घालून फिरते तू यासारख्या साध्या भोळ्या निरागस लोकांना. पकडायला 3 वर्ष का लागली? जोक केला. दर 3 वाक्यानंतर जोक पाहिजे म्हणून केला मी जोक. साधा पुरुष चुकलो मी. मोरे टायर आना मी नाहीये. फोटो वाला मी नाही. आई शब सांगतो राय तो नाही फोटोतला मी. मग या फोटो मधी एकच फरक आहे. याच्यात या फोटोतल्या माणसाला मिशी आहे आणि वर टक्कल आहे. तुला मिशी नाही आणि तुझ्या डोक्यावर काळा रंग फासलाय. बरोबर मोरे एक काम करा. याच्या डोक्यावरचा काळा रंग पार खरवडून काढा. काळा रंग नाहीये तो. मग काय केस आहेत माझे? केशरोपण जेव्हा खूप महाग होत तेव्हा केलेले आहेत ते. आता विराजनी पण केलेत. सोडत नाही. मोरे जा खत्रीला घेऊन या. काय याचं बरोबर आता दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुम्ही तू कोण आहे? तुझा माझा काही संबंध नाही. तू कोण आहे? काय पण बोलतोय. यांचं बोट पकडून मी अंडरवर्ल्ड मध्ये आलोय. तुझा माझा काही संबंध नाही. काय सांगताय तुम्ही? मला असं करून थंड लोकांनी कोथळा बाहेर काढायला शिकवलाय की? मी तुला कोथळा बाहेर काढायला शिकवलाय? लिंबातली बी नाही काढतायत मला. मी कोथळा बाहेर काढायला शिकवेन. खूप झालं यार तुमचं. खूप झालं. एक सज्जन माणूस सहन करतो म्हणून किती बोलायचं? ग बसायचं नाहीतर मी सांगून ठेवतोय. काय करशील? काय करशील बोल पटकन. पटकन बोल काय करशील. हे बघा काय करशील. असं बोट करेन मी. असं बोट केल्याने काय होईल? काही होणार नाही पण बंड पुकारल्याचं मला समाधान मिळेल. आणि काय करशील? मी हाताला काळी फीत लावेन. आणि काय करशील? उपोषणाला बसेन. मग माझ्या मागे येऊ नका. हा उपोषणाला का बस. काय 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 करशील म्हणला तू? असं टिचके डोळ्यात गेलं बोट. डोळ्यात गेलं. लावड होतोय. खूप लावड होतोय. आणि ते काय करशील अजून दुसरं? काळी फीत लावेन. लावड होतोय. जर्की जर्की होतोय. तिसरं काय करशील? उपोषणाला बसेन. ओ सर लाऊड करते परत घ्या. एवढं काय रिॲक्ट करते सर? नाटक झाली तुझी बागा धरणं. चल पटा पडगुन हे कबूल कर. मी नाहीये तुमचा गेंडा फूल. मी नाहीये तुमचा बाबू डेंग्या. तुमचा विश्वास का बसत माझ्या सोसायटीत? या काय करू माझ्या नाक्यावर या. बर स्टोरी स्टोरी सांगतो. स्टोरी कशाला सांगेन? नाही बोल बोल. स्टोरी कशाला सांगेन? बोल बोल बोल. माझ्या नाक्यावर या. तिकडे बघा मी डोरबेलचा आवाज काढतो. सगळ्यांना माहितीये तुझा बॉस नेहमी कसा काढतो रे? दोन जण सेम कशी काढतील? अरे पण डॉन आहे ना तो. तो का डोरबेलचा? एक मिनिट. डॉन लोकांमध्ये कला नसती? मागं आम्ही एकाला लॉकअप मध्ये घेतला होता. डॉनला काय कला होती त्याच्यात? काय डॅन्स केला होता त्यांनी? अप्सरा आलीवर मोठे अप्सरा आले गप बसला. पण कला आहे. ठीक आहे बरं ठीक आहे. हे योगा एक जुळला. ठीक आहे डोरबेल डोरबेल जुळलं. ठीक आहे मला कुमार सानूचा आवाज काढता येतो. आमच्या बॉसला पण कुमार सानूचा आवाज येतो. हेच आहे ती. हेच आहे ती. अरे मुदमून करतो का रे? डोरबेल पण जुळते कुमार सोनी पण जुळते असा कसा होईल रे? बस का बॉस तुम्हीच आहेत की सगळं वाज. हे ऐसा कैसा एकदम हे होत आहे. इधर काला आहे इधर गोरा आहे. होतो देखो ना ऐसा कभी होता क्या? जास्त बोलतोय तू. लय थोबाड उचकटू नको. एक मिनिट. चल हा कुठं कुठं काय काय करतो? कुठं कुठं धंदे करतो? कुठं कुठं काय काय गुन्हे करतो ना? पटपट सांग. चल मी नाही सांगणार. माझा जीव घेतला तरी मी बॉसची गद्दारी करणार नाही. बॉसने मला रस्त्यावर उचलून आणलंय. मोठा माणूस बनवलाय. बॉस मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. अरे आज पहिल्यांदा भेटतो तुला. तुझं माझा काय थोबाड उचकट नको. असं नाही ऐकायचा. माझ्या ऐकायचं तू. लादीवर बसवते टायर मध्ये
पाणी घालून हानी ते आता असा कोथळा बाहेर काढते ना तू आ पटपट गुन्हे कबूल करायचे बोला मोरे घेऊन जा यालात ये बाबा काय काय केलं अरे मेल्या लवकर कबूल हो लई तुडविल तुला माहिती आहे मारलं खूप मारलं मारणारच ना इथं हो बोल कोर्टात जाऊन नाही म्हणायचं मार तरी चुकल तुझा असं चालतं मग त्या मला माहिती आहे ना कबूल करतो मी कबूल करतो मी आहे मीच आहे तो क्रूर ऐ ग क्रूर म्हटलं तरी एकदम मी आहे तो क्रूर विटी दांडू नाव काय होतं बाबू डेंग्या बाबू डेंग्या बाबू डेंग्या मी आहे तो क्रूर बाबू ढोंगा डेंग्यू बाबू डेंग्या मी आहे तो मी कबूल केलेला आहे मी आहे तो बँक ऑफ एमएचजे दरोडा कोणी घातला मीच घातला दरोडा मीच घातला रे काटा लांग एकदम काटा लांग मोरे लिहून घ्या हा बोल पुढं पुढं बोल कसं कसं काय काय कुढं कुढं कसा कसा दरोडा घातला सांग काय नाही सकाळी गेलो बायको बरोबर मी चर्चा केली बायको म्हणाली हिंग आणा मला राग आला मी दरोडा घातला हल्ली तो हो तिकडे जातो नीट सांग नीट सांग ए मुस्कडा इथं बस नीट सांग आधी श्री लिहा म्हणजे चांगली गोष्ट अजून काय काय केलंयस तू आणि माझी आंब्यांची तस्करी मी करायचो अंमली पदार्थांची तस्करी अंमली लय साधेपणाचा आवाज आणू नको कळलं ना हे सगळं मगाशी कबूल केलं असतं तर स्किट कुठे झालं असतं तर मोरे या दोघांना पण आज्ञा बाबू डेंग्याला कोणी पकडू शकत नाही कळलं का चौगुल्या काहीतरी वेगळं बोलला हा आता ऐका तू काहीतरी वेगळं बोलला काहीतरी वेगळं बोलला जय हिंद सर ओके सर जय हिंद सर इकडे तू तू बाबाड्या खोटं सांगितलं का खोटं सांगितलं हा बाबू डेंगे मॅडम का खोटं सांगितलं आमच्या बॉसला पोलिसांनी पकडू नये म्हणून बोललो मॅडम चौगुले साहेब माफी माफी करा नाही ते काय आम्हाला जस्ट कळलं का ऐका ना साहेब या नाही का हा तुमची खरंच मनापासून माफी मागत आहे आमचं चुकलं बाबू डेंग्या सापडलाय तिथं इंटरपोलने नेपाळमध्येच तिथं पकडलंय त्याला आत्ताच पकडलंय सॉरी नको ना राहू दे ना मला इथे दोन तास माझ्या आयुष्यात कधीच काही घडलेलं नाहीये हो आज काहीतरी घडलं मला राहू दे ना 15 मिनिटं तरी तो बाबू डोंगा का काहीतरी होऊन दे ना मजा येते काहीतरी घडतंय आयुष्यात प्लीज मला मारा ना माझ्या आयुष्यात खरंच कधी काय घडलेलं नाहीये बघूया हा सर असे काय म्हणतात सई खूप मजेदार परफॉर्मन्स होता कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटली मला आणि तुम्ही प्रत्येकजणं आपापल्या रूपात आणि रोलमध्ये परफेक्ट फिट होत होतात त्या वॉन्टेडच्या खाली कोणाकोणाचे फोटो तिथून नीट दिसत नाही आहे मला फक्त नावं सांगाल का प्लीज दशरथ आहे विनायक आहे बने आहे सुनील डांगे आहेत विराज आहे मुकेश आहे पार्थेश वा मला असं वाटतंय अख्ख्या महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांची ही टीम वॉन्टेड आहे वेगळ्या कारणासाठी हास्याचे कारण जे म्हणून तुम्ही सगळ्यांना हवे आहात आणि मला असं वाटतं की ही पण टीम तेवढीच या हास्याच्या कारंजांना कारणीभूत आहे मस्त झाला परफॉर्मन्स आम्हाला खूप मजा आली मजा आली थँक्यू